यामागच्या तुमच्या भावना काय आहेत, का केला? महाराष्ट्र पर्यटन संचलनालयाची निर्मिती ही महाराष्ट्र पर्यटन जे आहे त्याचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, प्रसार व्हावा. आपण ज्या महाराष्ट्र पर्यटन म्हणून नवीन धोरणं ठरवतो आहे, पॉलिसी ठरवतो आहे, त्याचा देखील सर्व जे पर्यटनातले भागधारक आहेत त्यांना त्याची माहिती व्हावी, त्याचबरोबर त्यांच्या अनुषंगाने मग ती माहिती जे पर्यटक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, या दृष्टीनं आज हे वेगळ्या पद्धतीचा परिसंवाद ज्याला म्हणूया की ज्याच्यामध्ये स्टेक होल्डरनी जे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, सक्रिय सहभाग घेणं, असं या पद्धतीनं हा आपण केलेला होता, ज्याच्यामध्ये केवळ एकतर्फी चर्चा न होता किंवा कुठली तरी धोरणं आम्ही महाराष्ट्र पर्यटन म्हणून सांगितली आहेत आणि मग त्याच्यावर प्रश्न विचारायची किंवा एकूणच पर्यटन व्यवसायात सध्या काय चालू आहे याविषयी एकूणच सगळ्यांची आपापसात चर्चा व्हावी या दृष्टीने या परिसंवादाचं आयोजन आपण केलेलं होतं. अशा पद्धतीनं संचलनालय सर्व विभागांमध्ये म्हणजे नाशिकपासून ते नागपूरपर्यंत आपले जे सगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये अशा चर्चासत्रांचं, परिसंवादांचं आयोजन करणार आहे. या चर्चासत्रांमधून नवीन धोरण तयार करू इच्छित आहे का सरकार, त्याबद्दल सांगा. आपलं ऑलरेडी महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016 आहे. आता जेव्हा आपण 26 धोरण बनवायच्या प्रयत्नात आहोत त्यावेळी नक्कीच हा प्रयत्न आहे आमच्या प्रधान सचिव मॅडम असतील किंवा आमचे डायरेक्टर असतील की ॲक्च्युली या क्षेत्रात काम करणारे जे भागधारक आहेत म्हणजे टूर ऑपरेटर असतील किंवा हॉटेलियर्स असतील किंवा गाईड्स असतील किंवा एन जी ओ पण असतील वेगवेगळे काम करणारे, यांनी आपला फीडबॅक जो आहे, इवन मीडिया आहे, यांनी आपला फीडबॅक जो आहे तो द्यावा आणि त्याचा आधार घेऊन, कारण बरेचदा असं होतं की एखादं धोरण आल्यानंतर मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी राहिलेल्या असतात किंवा ही गोष्ट आली असती तर बरं झालं असतं असा जो आपला एक सूर असतो तर तो काही प्रमाणात कमी व्हावा आणि जास्तीत जास्त सूचनांचा समावेश करून पर्यटन धोरणाची निर्मिती व्हावी असं एक प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं अशा पद्धतीचे आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करीत आहोत. मॅम, कोविडच्या काळात ज्या काही घटना घडल्या खूप मोठा इफेक्ट पडला होता, त्या संदर्भात काही अजून प्रोत्साहन देणारं काही ॲक्टिव्हिटीज आपण करतोय का आणि महाराष्ट्रातल्या पर्यटनाला अजून चालना मिळेल याच्यासाठी काय उपाययोजना करू? तर महाराष्ट्रातल्या पर्यटनाला चालना मिळावी आणि इनफॅक्ट कोविड पश्चात जे अनेक भागधारकांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मग त्याच्यामध्ये हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा टूर ऑपरेटर असतील, तर यांच्या दृष्टीनं वेगवेगळी धोरणं आणण्याच्या मधलं एक महत्त्वाचं धोरण म्हणजे हे जे आपलं जे आदरा तिथे क्षेत्र आहे म्हणजेच हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, याला उद्योगाचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे खरं तर पहिलं राज्य आहे आणि हा निर्णय आपण कोविडनंतरच डिक्लेअर केला. याचं कारण असं की याच्याने जो फायदा होईल हा दीर्घ मुदतीचा असेल, लॉंग टर्म फायदा असेल, कारण याच्यातून मिळणारे जे टॅक्स बेनिफिट्स आहेत किंवा फीमध्ये जी मिळणारी वेगवेगळ्या गव्हर्नमेंट फीज आणि ड्यूजमधून मिळणारी जी सूट आहे त्याच्यामुळं कोविडमुळे जे आपण म्हणतो की या उद्योगाचं कंबरडं मोडलं गेलं होतं तर ते काही प्रमाणात सावरण्यासाठी ही पॉलिसी अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर दुसरी आपण जी पॉलिसी आणतो आहे की इतर अनेक राज्यांमध्ये टूर ऑपरेटर जे आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं, त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा दिल्या जातात. महाराष्ट्रात अद्याप ही पॉलिसी अशी नव्हती पण त्यावर देखील आपला विचार चालू आहे आणि लवकरच महाराष्ट्रात काम करणारे जे टूर ऑपरेटर आहेत त्यांचं नोंदणी करून त्यांना काही फायदे देता येतील का याचा देखील प्रयत्न चालू आहे. फारच नाही तर आत्ता जसं परिसंवादात देखील सुरू होता की आता पत्रकार जसे असतात त्याच पद्धतीनं सोशल मीडियामध्ये काम करणारे मग ते ब्लॉगर्स असतील, इन्फ्लुएन्सर्स असतील, हा एक मीडियाचाच पार्ट म्हणून आपण पकडतो आणि त्यांच्या दृष्टीनं ज्याला आम्ही फॅम टूर म्हणतो म्हणजे फॅमिलरायझेशन टूर्स अशा करण्याचा प्रयत्न आहे. या वर्षभरात आपण त्याची काही कॅलेंडर्स तयार करतो आहे आणि नक्कीच पॉझिटिव्हली आपण ते करू. थँक्यू.